चौथं गोपूर बांधलं आणि त्या गोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणी पहिलं स्मारक. हा आमच्या मांडीवरती जो बसलाय ना, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. अरे कुठला भाव आपल्या बहिणीचं राज्य घेतो, अरे कुठला भाव आपल्या बहिणीचं स्वराज्य घेतो. दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, बहिणीला राज्य लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा राजाचा पाटील केला. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीन तू भवानी सदन कशी उमटतील थोडा अशा कळ्या तोडल्यावर, सांगा कसा लागेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर, आणि सांगा कसे घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर, सांगा कसे घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या माणसालाच वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तसेच विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. माणसं शिकली नाही ती शाळेमध्ये गेली नाही ती दळभद्री राहिली. त्या ईशाचं किती वाटुळ होतं या ज्यांनी सांगितलं, त्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हा आम्हाला जगातला सर्वात सुंदर ग्रंथ लिहिला, आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला जगातला सर्वात सुंदर ग्रंथ दिला ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेला आहात त्याच या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन ज्या मर्द मावळ्यांनी या स्वराज्यासाठी स्वतःच रक्त सांडलं, अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना मी तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रथम अभिवादन करतो. खर तर दादानो, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? अरे महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदुबळी दलितांचा, 109 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र, आमच्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका राजानं नाण्यासारखं खणखणीतपणे आम्हाला वाजायला शिकवलं, भूतकाळ आमच्या पाठीशी बांधला आणि वर्तमानात आम्हाला चालायला शिकवलं आणि भविष्यावरती नजर लोकायला शिकवली. तो जाणता राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. त्या जाणता राजाची आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात ही सगळ्यात मोठी अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आम्हाला म्हणावीच लागेल. खरं तर 250 वर्ष होऊन गेली, 450 वर्ष होऊन गेली, कितीतरी वर्ष होऊन गेली, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक राजा होऊन गेला. ज्या राजाचं आजी नाव ऐकल्यावरती आमच्या अंगातलं रंगरंग सरसळत येतं, रक्त सळसळायला लागतं. 450 वर्ष झाली हा राजा तुमच्या माझ्या मनामध्ये जिवंत आहे. हा राजा इथल्या मातीच्या कणाकणामध्ये जिवंत आहे. दूरवर कुठेतरी एखादी किलकारी ऐकू आली की आमच्या तोंडातनं जय कधी बाहेर पडतं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केल्याशिवाय आमचं अंग अंग कधी रोमांचित होतं हे आपल्याला आपणच कधी कळत नाही. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान कसा मारला आणि शाहिस्ते खान कसा फाडला हा सांगणारा मी वक्ता नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आज माझ्या या तरुण पिढी पुढे, आज माझ्या या युवक पिढी पुढे छत्रपती शिवाजी महाराज 21व्या शतकामध्ये कशा पद्धतीने आदर्श म्हणून उभा राहतील हा सांगणारा दादांना मी वक्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले आणि जाता जाता आंध्र प्रदेश मधल्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिरात ते गेले. मंदिरामध्ये त्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनचं महाराजांनी दर्शन घेतलं आणि महाराज बाहेर आले आणि महाराजांनी आसपासचा प्रदेश न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिर इतकं देखणं आहे, मंदिर इतकं सुबक आहे, पण या मंदिराला येण्यासाठी घाट नाही. त्या नदीवरती आपण घाट बांध
आणला पाहिजे. अरे कितीतरी राजे त्या आंध्र प्रदेशला त्या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेले असतील, कितीतरी राजे त्या आंध्र प्रदेशातला त्या श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेऊन गेले असतील, परंतु महाराष्ट्रातला एक जनता राजा, महाराष्ट्रातला एक महापुरुष हा आंध्र प्रदेश मध्ये जातो आणि तिथल्या त्या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचा चौथा घाट बांधून पूर्ण करतो. खर तर आंध्र प्रदेश मधल्या सगळ्या कामगारांना महाराजांनी गोळा केलं आणि त्या मंदिराला लागणारा जो घाट होता तो घाट बांधून पूर्ण केला आणि महाराज जायला निघाले. आणि जाता जाता महाराजांच्या लक्षात आलं की प्रत्येक मंदिराला चार गोपूर असतात, परंतु या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं फक्त तीनच गोपूर आहे, म्हणजे चौथं गोपूर बांधायचं आभूर आहे, चौथं गोपूर बांधायचं राहिले हे प्रत्येकाच्या लक्षात येण्याऐवजी माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले सगळे कामगार गोळा केले, त्यांना पैसे दिले आणि सांगितलं की या महाराजांचं या देवाचं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा. त्या कामगारांना काय वाटलं, कुणाष्टाव अरे काय राजा आहे, महाराष्ट्रातला जाणता राजा आंध्र प्रदेश मध्ये येतो आणि तिथला श्रीशैल मल्लिकार्जुनचा चौथं गोपूर बांधून पूर्ण करतो. हा राजा इथल्या प्रत्येकाला प्रेरणा देतो, हा राजा आपल्या हृदयामध्ये राहिला पाहिजे, हा राजा आपल्या काळजामध्ये बसला पाहिजे. मग त्या आंध्र्यातल्या त्या कामगारांनी सगळ्यांनी मिळून पैसे गोळा केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरामध्ये चौथं गोपूर बांधलं आणि त्या गोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणी पहिलं स्मारक उभा केलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात उभारले गेलेले हे पहिलं जिवंत स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्राकडे यायला निघाले आणि येता येता आमच्या दादाजींना काय वाटलं, कुणा असतात दादाजींनी कर्नाटकामध्ये एक बेळवाडी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये हल्ला चढवला, त्या गावामध्ये एक गडी होती. दादानो गड आणि गडीमध्ये फरक असतो, गड मोठा असतो, गडी बारकी असते. आणि त्या गडीवरती एक मल्लम्मा देसाई नावाची एक ठाणेदारी त्या गडीवरती स्वतःचं राज्य करत होती. त्या दादासाहेबांना वाटलं की जाता जाता एवढी गडी बारकी आहे आणि ही बाई तरी आहे, हिचा पराभव आपण सबसेल करू. आणि दादाजी सगळे सैनिक घेऊन त्या गडीवरती तुटून पडले, पण मल्लम्मा काय ऐकायला तयार नव्हती. मल्लम्माने त्या दादाजींचा आणि आपल्या मराठ्यांचा सबसेल पराभव केला. दादाजी परत आले, दादाजींनी ठरवलं की नाही, एका बाईच्या हातून मराठ्यांचा पराभव असं होणं शक्य नाही. दादाजींनी सगळे फौज गोळा केली आणि दादाजी परत त्या मल्लम्माकडे तुटून पडले आणि त्या मल्लम्माचा पराभव झाला. दादाजींनी मल्लम्माला गिरफ्तार केलं आणि महाराजांकडे जायला घेऊन निघाले. तोपर्यंत मल्लम्मा म्हणाले थांबाव थोडं बस, आणि मल्लम्मा आत गेली आणि त्या मल्लम्मानं स्वतःच तान बाळ घेतलं आणि म्हणाली आता चला. दादाजी त्या मल्लम्माला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणून उभा केली. त्या मल्लम्माला वाटलं जसा प्रत्येक राजा आपल्या शत्रू बरोबर ती करतो तसा हाही राजा माझ्या बरोबर ती करणार, माझ्या लेकराला आणि मला कायमचं मारून टाकणार. तसं त्या मल्लम्मानं छत्रपती शिवाजी महाराजांचं पाय धरलं आणि म्हणाली राजे यामध्ये माझ्या ताण्यात बाळाची काही दोष नाही, काय शिक्षा द्यायची ती राजे मला द्या, या माझ्या या घटनेमध्ये या माझ्या लढाईमध्ये माझ्या ताणाबाळाची काही दोष नाही. तसे महाराजांनी चिटणीसाला इशारत दिली, चिटणीस आत गेले. आत गेल्यावरती चिटणीसाने दुधाची वाटी आणली आणि त्या सावित्रीबाई देसाईच्या त्या मल्लम्मा देसाईच्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडीवरती घेतलं आणि चमच्याने त्या बाळाला दूध पाटलं आणि छत्रपती शिवाजी महाराज मल्लम्माकडे बघत म्हणाले हा हा आमच्या मांडीवरती जो बसलाय ना हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला. अरे कुठला भाव आपल्या बहिणीचं राज्य घेतो, अरे कुठला भाव आपल्या बहिणीचं स्वराज्य घेतो. दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईसाठी लागणारी साडी चोळीची जी खर्च होता तो महाराष्ट्रातनं पुरवायला सांगितला आणि त्याच्या भाच्याला त्या पोराचा दुधाचा प्रश्न हा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून केला. त्या सावित्रीबाई देसाईला त्या मल्लम्मा देसाईला काय वाटलं कुणाष्टाव, ती मल्लम्मा देसाई कर्नाटकात गेली आणि मल्लम्माला वाटलं की हा राजा माझ्या पुढे राहिला पाहिजे, या राजाचा कर्नाटकामध्ये इतिहास घातला पाहिजे. आणि त्या मल्लम्मा देसाईनं त्या तिच्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प तयार केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीत उभारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दुसरं जिवंत स्मारक होतं. या प्रत्येक गोष्टीला या प्रत्येक कार्याला दादानो मूल्याचा आधार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका राजाच्या पाटलाने एका स्त्रीची भर दरबारात आबरू लुटली. गोर गरीबाची स्त्री, तिने आत्महत्या केली. खबर महाराजांना कळाली आणि महाराजांनी आज्ञा केली की फिरपोर त्या राजाच्या पाटलाला गिरफ्तार केला आणि कांड्या चढवण्याच्या अवस्थेत राजाच्या पाटलाला आणण्यात आलं. महाराजांपुढे समोर उभा करण्यात आलं. तसे महाराज ओरडले, अरे ज्या बाईच्या अंगावरती ज्या हाताने हात टाकला ना कलम करा ते हात, अरे जे पाय पडले ना करम करा ते पाय, चौरंग करायचा याचा चौकात बसवा. शिक्षा अंमलात आली. महाराजांनी मासाहेबांकडे बघितलं आणि मासाहेबांना विचारलं, मासाब केलेली शिक्षा योग्य तरीके नाही. तशा मासाहेब म्हणाले, अहो राजा याच पाप इतकं मोठं की याला तुम्ही मृत्यूदंड द्यायचा हवा होता ना, याला तुम्ही फक्त चौरंग करून याला चौकात का बसवला. तसे शिवाजी महाराज म्हणाले, मासाब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, याचं पापक इतकं मोठं की याला चौरंग करून चौकात बसवायला हवा होता, याचं पापक इतकं मोठं की याला मारून टाकायला हवा होता, परंतु मासाब आम्ही याला चौरंग करून याला चौकात एवढ्यासाठी बसवलं की येणारा जाणारा याला पाहिल आणि त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा राजाचा पाटील केला जाईल. खर तर दादानं तुम्हाला ताईनं नेहमी सांगतो, जर तुम्हाला कोणी हात लावला ना तर तुम्ही आई ग करता कामा नये, पण ज्याने तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिन तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षिणी तू, अरे भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतः, तू जिजाऊंची लेख आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांच्या संदर्भात खूप मोठं कार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या संदर्भाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव जगातला असा एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या दरबारामध्ये एकदाही एकही नृत्यांगना दादानो नाचलेली नाही. हा जगातला एकमेव राजा आहे. आमच्या मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी सांगितलं की दादानो स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवता आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की प्रत्येक घरातली मायमाऊली ही स्वतःच्या घरातली मायमाऊली सारखी आहे. पण आज त्याच महाराष्ट्रामध्ये, पण आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज त्यांचेच मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपर्वावरती, शिवजयंतीच्या शिवपर्वावरती दाढी मिशा वाढवायला लागले, डॉल्बी डीजे वरती गाणी लावायला लागली. शिला मुंगाम झाली, शिला बदनाम झाली, मुनी बदनाम झाली, पिंकी पैसेवाली झाली आणि आमच्याच आई बहिणीची लक्तर दादानो आम्ही गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. सांगा दादानो कशी उमरतील फुलं अशा काळ्या तोडल्यावर, सांगा दादानो कशी उमरतील फुलं अशा काळ्या तोडल्यावर, सांगा कसा लागेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर, सांगा कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला आणि महाराजांनी ठरवले की स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे आणि महाराजांच्या लक्षात आलं का याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये राज्य नव्हती का, याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हतं का, आणि महाराजांनी लक्षात घेतलं की याच्या अगोदर पण राजेश्वराचं राज्य होतं, प्रत्येकाने राज्य निर्माण करायचा प्रयत्न केला होता, परंतु ती काय नेस्तनाभूत झाली, उद्या आपणही आपलं स्वराज्य निर्माण करून आपलंही स्वराज्य उद्या नेस्तनाभूत होईल. महाराजांनी पहिला विचार केला, राज्य उभा करणं सोपं परंतु राज्य टिकवणं अवघड, पहिल्यांदा आपण राज्य टिकवलं पाहिजे. आणि महाराजांनी लक्षात घेतलं की शत्रू येतील कुठून येतील, आक्रमण करतील कुठून करतील, आणि महाराजांच्या लक्षात आलं की या महाराष्ट्राला 350 वर्षापूर्वी धोका हा जमिनीवरील नाही तर समुद्रामार्ग आहे. आणि महाराजांनी इंग्रजांकडून जहाज विकत घेतली, डचांकडून तोफा विकत घेतला, पोर्तुगीजांकडून दारुगोळा विकत घेतली आणि हिंदुस्थानातला सम्राट चंद्रगुप्तानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये जगातला पहिला राजा होऊन गेला की ज्या राजानं पाण्यावरती तरंगलं, जगातलं पहिलं युद्धनैतिक शास्त्र उभा केलं, जगातला 36 राष्ट्र, जगातली 36 राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धराष्ट्रावरती, या युद्धशैलीवरती आज अभ्यास करतायत. महाराजांची त्या काळात दादानो 5000 गलबतही दर्यावरती तरंगत होती, 5000. पण महाराजांना वाटलं इंग्रज आतापर्यंत झाज देतात तोपर्यंत ठीक, डच आतापर्यंत तोफा देतात तोपर्यंत ठीक, पोर्तुगीज आतापर्यंत दारुगोळा देतात तोपर्यंत ठीक, पण यांनी देणंच बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं की जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावरती उभी असतात ती आयुष्यात कधी यशस्वी नाही होऊ शकत, आणि जी माणसं स्वतःच्या पायावरती उभी असतात ती माणसं आयुष्यात कधी यशस्वी झाल्याशिवाय नाही होऊ शकत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. आणि महाराजांनी
महाराष्ट्रातल्या रत्नागिरीमध्ये जहाज बांधणीचा कारखाना काढला, कोकणामध्ये तोफा बांधणीचा कारखाना काढला आणि मुंबईच्या कल्याणला दारुगोळाचा कारखाना काढला. आता आपल्या महाराष्ट्राला आपल्या स्वराज्याला लागणारा दारुगोळा शस्त्रसाठा हा महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला लागला. परंतु तत्कालीन काळात शिवाजी महाराजांची देशीपणावरती जी जहाज ही पाण्यावरती टाकली, त्या पाण्यावरती ते जहाज टाकली, त्या जहाजावरती एखादी अवजड टोप टाकली की त्या टोप्याच्या वजनाने जहाज खाली डगमगायचं, पुढे नियम चुकायचा, दाब मागे पडायचा, दाब मागे पडला की जहाज पाण्यात बुडायचं आणि यात हजारो मावळ्यांचा मृत्यू व्हायचा. महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि महाराज रत्नागिरीच्या त्या जहाज बांधणीच्या कारखान्यात गेले आणि त्यांना सांगितलं की मी सांगतोय तसं जहाज तयार करा, मी सांगतोय तसं. आणि त्यांनी सांगायला तयार चालू केलं की असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळातलं अत्यंत पाण्यावरती वेगवानपणे धावणार जहाजावरती किती अवजड वजन पडलं, जहाजावरती किती साहित्य टाकलं तर पाण्यामध्ये न डगमगणार नियम पुढे पडला, नियम पुढे न चुकता दाब मागे जरी पडला तरी पाण्यामध्ये न डगमगणार तत्कालीन काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यावरती चालणारं अत्यंत जलद रीतीचं असं जहाज तयार केलं. ज्या इंग्रजांना जहाज विकत घ्यायला लागत होती, ज्या इंग्रजांकडून महाराजांना जहाज विकत घ्यायला लागत होती, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. त्या जहाजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी संगमरी जहाज नाव ठेवलं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या संदर्भाने खूप मोठी कामे केली. दादांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या संदर्भाने पुणे आणि पुणवडीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तत्कालीन महाराष्ट्रामध्ये वाहत्या पाण्याला बांध घालणं आणि वाहत्या पाण्याला अडवणं हे पाप समजलं जायचं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी पुणे आणि पुणवडीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तब्बल 18 धरणं बांधली. आज खेड शिवापूरचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्य आहे. कामशेत ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. पानशेत ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. हे आज कधीतरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खर तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये माझ्या जनता राजाने राबवली. परंतु आज आमच्या शेतकऱ्यांनी ते बदललं आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक उद्योग आम्ही सुरू केला, तो भाग वेगळा. परंतु पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे उदकाटे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला मानावं लागेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खर तर त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की दादानं आपली भूमी स्वच्छ असावी, समृद्ध असावी. त्या काळात महाराजांनी रायगडावरती शौचालय बांधली. आज प्रत्येक किल्ल्यावरती जावा तुम्हाला शौचालय पाहायला मिळतील. परंतु 350 वर्षानंतर सुद्धा आज आमच्या कोणत्या तरी गावामध्ये जर गव्हर्नमेंटला आपल्या महाराष्ट्र शासनाला शौचालय बांधा म्हणून ही जर विनवणी करत लागत असेल तर ही खूप खेदाची गोष्ट आहे. नगरमध्ये एका ठिकाणी गेलतो, एका ठिकाणी एका बाईनं शौचालयामध्ये गणपती बसवला होता. मी म्हणलं असं काय केलं, तर म्हणले नाही आयुष्यभर साहेब म्हणली मी छपराच्या घरात राहिला, निदान गणपती तरी स्लॅबच्या घरात राहू दे. नेमक्या कुठल्या